नमस्कार। प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। सदर उपक्रम हा माही मे महिन्यापासून सुरू असून यामध्ये आपण इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन म्हणून म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील अधिक माहिती, बारकाईची माहिती किंवा त्यांच्या शंका दूर व्हाव्यात म्हणून आपण त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, शिक्षण प्रेमींना मिळवून देत आहोत। आणि आज याच करिता एका वेगळ्या क्षेत्राविषयी म्हणजे कलेविषयी, जो बऱ्याच मुलांना मनोरंजन म्हणून आवडतो आणि शाळेतील मुलांचा अतिशय आवडीचा विषय ड्रॉइंग, या विषयाविषयी किंवा या क्षेत्राविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्याशी संवाद साधणार आहेत श्री अमोल पवार सर। प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या मंचावर आपले खूप खूप स्वागत आहे सर। नमस्कार। संवादास सुरुवात करण्यापूर्वी नक्कीच सरांचा परिचय आपण जाणून घेऊया। सरांचा थोडक्यात परिचय मी सांगते। 12वी नंतर सरांनी डिप्लोमा इन कमर्शियल आर्ट म्हणजे ज्याला अप्लाइड आर्ट असं म्हणतात, डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला LS रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून। त्यानंतर त्यांनी ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये सुमारे 10 वर्ष त्यांनी काम करण्याचा अनुभव आहे, त्यापैकी काही आहेत ओबेरॉय मल्टीमीडिया, येथे त्यांनी 2 वर्ष ऍज अ ज्युनियर व्हिज्युअलायझर म्हणून काम केलं। त्याचप्रमाणे सिप्ला हेल्थकेअर, बिग फिश ऍडव्हर्टायझिंग, गोल्ड माइन ऍडव्हर्टायझिंग, त्याचप्रमाणे ओरिजिन बीनस्टॉक, येथे आर्ट डायरेक्टर म्हणून त्यांनी 2 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे। अशा विविध ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वतःच एक फ्रीलान्सिंग म्हणून काम सुरू केलं। यामध्ये नक्कीच त्यांची सहचारिणी यांचाही त्यांना सहकार्य लाभत आहे। आणि आता सध्या सरांचा रंग ड्रॉइंग क्लासेस म्हणून त्यांनी त्यांचा स्वतःचा असा बिझनेस आहे, म्हणजे अगदी ज्युनियर KG पासून सरांकडे अगदी 10वी पर्यंतची मुलं ड्रॉइंग साठी येत आहेत। ड्रॉइंग बरोबरच तिथे विविध कला जसं ग्लास पेंटिंग आहे, अशा विविध कला देखील सरांकडे शिकविल्या जात आहेत। आणि खूप उत्तम प्रकारे सरांचं हे क्लासेसच नाव आहे। सर पुनश्च आपलं अभिनंदन। थँक्यू। संवादात सुरुवात करण्या आपण करत आहोत, पहिलाच प्रश्न मला असा विचारावा असा वाटतो की करिअर विषयी विविध शाखा आहेत, अनेक पर्याय आपल्या समोर उपलब्ध असतात, मग आणि आपल्या शालेय शिक्षण मध्ये पण आपल्या बऱ्यापैकी आपण टर्बेज होतात, मग याच क्षेत्रामध्ये करिअर करावं असं तुम्हाला का वाटत? चांगला प्रश्न आहे, सुरुवातीलाच तुम्ही चांगला प्रश्न घेतला। ऍक्च्युली मला सुरुवातीपासूनच ड्रॉइंगची, कलेची आवड होती आणि त्यामध्ये मला पॅशन देखील होता। आणि मग मला नंतर रिअलाइज झालं की नाही, मला ह्याच्यात करिअर करायला पाहिजे। मी प्रत्येकाला असं वाटतं ना की बाबा मग ह्याच्यामध्ये तरबेज आहे तर मला हे पुढे माझं करिअर होऊ शकतं, तर मग माझा तसा थॉट होता की मी हे करिअर करू शकतो पुढे, तर मग मी तो निवडला। हा सब्जेक्ट, आर्टचा सब्जेक्ट मी निवडला। अच्छा, म्हणजे तुमचं पॅशन सुरुवातीपासूनच तुमचं जे एम होतं ते निश्चित होतं आणि त्याला त्या अनुसरून तुम्ही त्या क्षेत्रामध्ये गेलात। एक्झॅक्टली। मग या क्षेत्रामध्ये येण्यासाठी कोणत्या व्यावसायिक पात्रता आवश्यक आहेत किंवा आणि कोणतं व्यावसायिक शिक्षण घ्यावं लागतं याविषयी आमच्या विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन करा। नक्कीच। ऍक्च्युली काय आहे ना की तुम्हाला 6th स्टँडर्ड नंतर एक एक्झाम असेल, 6th ते 10th च्या इन बिटवीन तुम्ही देऊ शकता, तो कलेचा फाउंडेशन तुम्ही बोलू शकता, म्हणजे ग्रेड एक्झाम असते ती गव्हर्नमेंटची, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट, तो तुम्हाला पास आउट करायचा आहे। त्याच्यामध्ये ए ग्रेड मिळाला तर अति उत्तम, ती प्रॅक्टिस खूप करायला लागते, ए ग्रेड तर मिळायला हवं जर का तुम्हाला करिअर करायचं असेल तर। मग त्यानंतर मग आफ्टर 10th, ऍक्च्युली आधी आफ्टर 10th चालायचं, आता नाही चालत, आता HSC लागतं म्हणजे 12वी लागतं। आणि मग 12वी नंतर तुम्ही फाउंडेशन करणं खूप गरजेचं आहे, तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवायचीच आहे। आणि तुम्हाला HSC नंतर तुम्हाला एक कोर्स आहे, तो फाउंडेशन कोर्स म्हणून बोलतात त्याला, फाउंडेशन कोर्स करणं खूप गरजेचं आहे। आणि मग त्या बेसमध्ये, त्या बेसनी तुम्हाला काही असे कॉलेजेस आहेत तिकडे एंट्रन्स एक्झामची पात्र, म्हणजे एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते तुम्हाला, जसं की JJ स्कूल ऑफ आर्ट आहे,
तिकडे तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एंट्रन्स देणं खूप गरजेचं आहे, त्याला सीईटी एक्झाम बोलतात. तर मग त्यासाठी तुम्ही खूप प्रॅक्टिस करायला हवी, आणि त्याची क्लासेस पण असतात एंट्रन्सचे, फाउंडेशन क्लासेस बोलतात ते, तर ते तुम्हाला करायला हवे. आणि काही असे कॉलेजेस आहेत जे जे रहेजा स्कूल ऑफ आर्ट आहे, रचना आहे, संसद, रचना संसद आहे, तर रचनालाही पण एंट्रन्सची गरज असते. आणि मग असे काही प्रायव्हेट पण कॉलेजेस आहेत जिकडे एंट्रन्सची गरज नाही, तर मग तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकता तिकडे. पण एलिमेंटरी इंटरमिजिएट देणं खूप गरजेचं वाटतं मला, मुलांना जर का आवड असेल तर असं आहे. तर मग तुम्ही या फील्ड मध्ये येऊ शकता. अच्छा, मग असं आहे का की गव्हर्नमेंट जे कॉलेजेस आहेत, जसं आता तुम्ही नाव सांगितलं रचना संसद किंवा जे जे स्कूल रहेजा, इथे गव्हर्नमेंटचं कॉलेजेस असल्यामुळे सीईटी द्यावी लागते असं आहे का काही, म्हणजे जे एडेड कॉलेजेस आहेत? ऍक्च्युली गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहे म्हणून असं काही नाही आहे. ऍक्च्युली काय आहे ना, तिकडे खूप असे मुलं अप्लाय करतात त्या कॉलेजला, आणि तिकडे फीस कमी आहे, मुळात फीस कमी असल्या कारणाने तिकडे इंडियाभराचे मुलं येतात प्रवेशासाठी. तर मग सगळ्यांना तर देऊ नाही शकत ना गव्हर्नमेंटचे लोक, मग त्यासाठी ती एक्झाम असते सीईटीची. ओके, मग तुम्ही स्वतः या कोर्स करण्यासाठी तुम्ही व्यावसायिक संस्थेत प्रवेश कसा मिळवला, किंवा मग तेव्हाची प्रोसेस, ऍडमिशनची प्रोसेस आहे आणि आता ऍडमिशनची प्रोसेस आहे, त्यामध्ये काही फरक आहे का आता? हा, ऍक्च्युली एवढा पण काही फरक नाहीये, जास्त काही डिफरन्स फरक तर मला नाही वाटत आहे, कारण की मी पास आउट झालो 2009-2010 या साली, आणि मग तेव्हा पण ती पण प्रोसेस सेमच होती, इतकी काय फरक नव्हती. आणि आताची पण प्रोसेस सेमच आहे, फक्त आता हे कोविड कारणास्तव थोडा डिले होत आहेत, एक्झाम्स पण डिले होत आहेत, आणि मग त्यांचे सगळे थोडे ऑनलाईन सगळे एक्झाम्स वगैरे चालू आहेत, आणि ती सीईटीची एक्झाम्स थोडी लांबवली आहे त्यांची. आणि तर मग असं हे नाही आहे की गव्हर्नमेंटचं आहे म्हणून असं सीईटी देणं असं काही गरज हे नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं इथे या डिप्लोमासाठी, तेव्हा डिरेक्टली की तेव्हा सीईटी होती किंवा काही? नाही, तेव्हा सीईटी नव्हती. मी तर सीईटी असं काही दिलं नाही, मी एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या बेसवरच मला ऍडमिशन दिलं एल एस रेजा स्कूल ऑफ आर्ट मध्ये. तिकडे सीईटीचा नव्हता काही प्रकार, फक्त तिकडे फाउंडेशन मी केलेलं, तर मग ते फाउंडेशनचा बेस आणि एलिमेंटरी इंटरमिजिएटचा बेसवर मला ऍडमिशन मिळालं. अच्छा, आता तुमचे ड्रॉइंग क्लास सुरू आहे फार मोठ्या प्रमाणावर, म्हणजे त्याचं हे सुरू आहे, तर इथे कामाचं स्वरूप नेमकं आपलं काय आहे, तर हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अच्छा, ओके. इकडे ड्रॉइंग क्लासेसला तर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ऍक्च्युली आम्ही स्टार्ट तर खूपच असं 4-5 मुलं होती हार्डली, आणि माझी वाईफ पण त्याच फील्डची आहे, तिने पण एटीडी जीडी आर्ट केलेला आहे, तर ऍक्च्युली तिने सुरुवात तर तिने केला असं आहे. आणि मग मी त्यावेळेस तर फ्रीलान्सिंग करायचो, आणि मग त्यातनं तशी सुरुवात झाली, आणि मग चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला क्लासचा, आणि मी ऍडव्हर्टायझिंग केली क्लासची, आणि मग आमच्या शिकवण्याचा जो आमच्या दोघांचा शिकवण्याचा जो एक्सपर्टीज आहे ते लोकांना मुलांना खूप आवडला, आणि मग तसं मग ते मास पब्लिसिटी झाली, माउथ पब्लिसिटी झाली, आणि मग चांगलाच रिस्पॉन्स मिळतो आहे सध्या क्लासबद्दल. आता आपण मग आपल्याकडे ज्युनियर पासून बॅचेस आहेत किंवा कसं बॅचेस मुलांच्या? आमच्याकडे ज्युनियर पासून मुलं येतात, पण मी त्यांना सांगतो की थोडा 7 इयर्सच्या नंतर आम्ही ऍक्च्युली सांगतो की मुलांना पाठवा. पण मग असे काही पेरेंट्स असतात की नाही त्यांना तुम्ही घ्याच, आणि मग ते करतील, आणि त्यांना खूप आवड आहे, मग मग आम्ही त्यांना बघतो की बाबा नक्की खरंच करू शकते काही, मग मग तेव्हा मग आम्ही घेतो, त्यांनाही घेतो, असं काही नाही. जसं आपल्याला सांगितलं आपल्या वाईफने हे सुरुवात केली याची, मग याची ग्रोथ कशी होत गेली, म्हणजे व्यावसायिक विकास आपला या क्लासचा कसा होत गेला, एक जो आपण म्हणतो ना ग्राफ कसा आपला वाढत गेला, आणि याच्यासाठी काही वेगळी वैशिष्ट्य असणं आपल्या आवश्यक आहेत का किंवा कोणती?
याबाबत थोडं सांग. राईट 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 राईट. आता कोणताही व्यवसाय असो त्याच्यामध्ये युनिकनेस खूप इम्पॉर्टंट असतो. तुम्ही काय विशेष देताय, काय तुम्ही वेगळं देताय, तर त्याच्यावरच आपला व्यवसाय अवलंबून असतो. तर आम्ही थोडाफार तसंच केलं की मुलं येत होते, म्हटलं त्याच्यामध्ये मला स्कोप दिसला, तर मग मीही त्या व्यवसायात उतरलो. आणि मग आमचं दोघांचं बहुतेक शिक्षण सेमच आहे, तर म्हटलं आपण मुलांसाठी आणि सोशली काहीतरी करू. म्हणजे बघितलं की आपल्या एरियामध्ये तेवढे काही ड्रॉइंग क्लासेस तर नाही आहेत. जे मी कॉलेजमध्ये जे आम्ही शिकलो आहे तेच आम्ही मुलांना इझी वे मध्ये पॅटर्न तयार केला. हा, ते आम्ही इझी वे मध्ये आम्ही एक पॅटर्न तयार केला आणि एक असाइनमेंट्स बनवले. जसे की आमचे बेसिकचे असाइनमेंट्स खूप पॉप्युलर आहेत, जसे आमचे 25 असाइनमेंट असतात ते म्हणजे तुफान चालतात. आणि मग त्याच्याने मुलं होतातच ग्रोथ. म्हणजे मला ते ऍक्च्युली खूप आनंद होतो की मुलं खरेच खूप छान करतात आमच्या क्लासमध्ये. आणि तसं आम्ही ग्रोथ होत गेलं आमचं आणि आम्ही मॅनेज पण आम्ही दोघं मिळून मॅनेज करतो हे सगळे आणि चाललंय व्यवस्थित. म्हणजे खरोखर एक शिकवायचं म्हणून नाही, तुम्ही एक त्यातला एक धागा घेतला की युनिकनेस इतका महत्वाचा आहे. काहीतरी वेगळं जेव्हा मुलांना वाटतं की काहीतरी वेगळं शिकता येते तेव्हा नक्कीच तिथे प्रगती होत आहे. या क्षेत्रामध्ये आता या तुमच्या व्यवसायामध्ये आव्हानं तर नक्कीच, कुठल्याही क्षेत्रामध्ये गेले की तिथे आव्हानं किंवा संकट आहेत. मग तुम्हाला अशी काही आव्हानं आली का, मग मात कशी केलीत आपण त्याच्यावर, त्याबद्दल थोडस ऐकायला आवडेल आम्हाला. येस, आव्हानं तर खूप आली. आव्हानाशिवाय बोलतात ना की यश नाही. आव्हानाने यायला पण हवी. आव्हान आल्या तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्हाला एक वे मिळतो की अजून पुढे काय फेस करायचं, पुढे कसं आपण जाऊ, ते आव्हानाशिवाय आपल्याला नाही समजत. आणि मग तशीच आव्हानं लेटेस्टच आहे. आता कोविड आपलं व्यवस्थित चाललेलं आहे, सगळे व्यवस्थित होते, मुलं भरपूर होती, बॅचेस भरपूर होते, क्लासेस आम्ही 5-5 ठिकाणी चालवायला लागलो. आणि मग नंतर मग असं एकदमच कोविडचं सिच्युएशन आलं आणि सगळं ठप्प पडलं. म्हणजे जसे की स्कूल्स वगैरे जसे बंद आहेत तसेच क्लासेस पण, सगळेच क्लासेस बंद आहे. सगळ्यांना सगळेजण फेस करतात, सगळे क्लासेसवाले फेस करतात, असं नाही की आम्हीच फेस करतो आहे, सगळ्यांवरतीच आलेलं आहे संकट. पण मग त्यात मग आम्ही आव्हान बघितलं, ऑनलाईन प्लॅटफॉर्म बघितला. आम्ही मग म्हटलं, मग सगळे म्हणायला लागले की ड्रॉइंग कसं शिकवणार, ऑनलाईन तर नाही जमत, ड्रॉइंग कसं शिकवणार, इकडेच एवढं तुम्ही मेहनत करताय, इकडे एवढं 1-to-1 तुम्ही एवढं अक्षरशः घसा आमचा ना कोरडा पडतो, आणि मग तुम्ही ऑनलाईन कसं काय करू शकता ना, ते एक आम्हाला चॅलेंज होतं. तर मग आम्ही झूमचा प्लॅटफॉर्म घेतला आणि जस्ट ट्राय केला तर मुलं खरंच खूप छान करतात. जेवढं ऑनलाईन ऑफलाईन करतात तेवढं ऑनलाईनही छान करायला लागलेत मुलं. आणि त्याचा मला खूप प्राऊड होतो की तुम्ही करू शकता हे. म्हणजे आव्हान असं काही नसतं, फक्त तुम्हाला काय ना थोडं जिद्द आणि इच्छा तेथे मार्ग आपण म्हणतो ना की येस. म्हणजे माझ्यावर संकट आलंय, आपण हतबल न होता आपली इच्छा, आपण आपली इच्छाशक्ती तेवढी प्रबळ पाहिजे, चिकाटी पाहिजे, नक्कीच आपली जिद्द हवी. नक्कीच नक्कीच सर. माझं एकच होता की मुलांची प्रॅक्टिस जी आहे ना ही मला कंटिन्यू ठेवायची होती. माझा हा एम होता. मला तिकडे असं नाही की मला सगळेजण फेस करत होते, मला पैसा नको हवा होता, मला त्यांची प्रॅक्टिस हवी होती. त्यांची प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट होती. आणि तो मुलांना तेही समजलं की सर बरोबर बोलताय. मी मेसेजेस करायचो कंटिन्युअसली मुलांना की तुम्ही या करा, मला पैसे नका देऊ, तुम्ही फक्त प्रॅक्टिस ठेवा. फीस पण मी घेतली नाही त्या काळामध्ये, मी फक्त त्यांची प्रॅक्टिस ठेवली कंटिन्यू. आणि मग नंतर आता व्यवस्थित आहे, ऑनलाईन पण आहे आणि थोडेफार ऑफलाईन पण चालू केलेत आपण. मग या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? राईट, आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. करिअर जे करू इच्छितात ना, तर मी त्यांना सांगेन की खरंच हा खूप छान करिअर आहे.
आणि तुम्ही जर इकडे मेहनत केला, चिकाटी दाखवला, तुमचा पॅशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर पॅशननी काम केलं तर हे खरंच खूप म्हणजे वास्ट सब्जेक्ट आहे हा, आणि खूप मोठा मार्ग आहे. तुम्ही ऑनलाईन असो ऑफलाईन असो तुम्ही करिअर करू शकता हे मी 100% श्युअरिटी देतो. नक्कीच सर, आणि मला असं वाटतं आजचं आपलं मार्गदर्शन अतिशय खरंच सुंदर होतं, कारण ज्या क्षेत्रामध्ये जसं आपण मगाशी सांगितलं की एखादा मुलगा हुशार असतो परंतु जरी त्याला आर्टमध्ये इंटरेस्ट असेल तरी तो त्याचे पर्सेंटेज कडे लक्ष देऊन तो वेगळ्या करिअर कडे जातो, पण असं नाहीये. येस येस येस, म्हणजे या क्षेत्रामध्ये जाऊन पण पुष्कळ असं तुम्ही करिअर करू शकता. नक्कीच सर, आपण आज अतिशय बिझी शेड्यूल मध्ये, म्हणजे आज तुमच्या बॅचेस फुल डे असून, म्हणजे संडे असूनही फुल डे, तुमचा तर संडे तुमचा अगदी पूर्ण वेळ चालतो, आणि तुम्ही वेळात वेळ काढून यावेळेस अगदी आमच्या विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षण प्रेमींना मार्गदर्शन केलं, याबद्दल मी प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या वतीने आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद धन्यवाद, तुम्ही इकडे मला चान्स दिलं तुमच्या प्लॅटफॉर्म वरती, आणि मग खरंच म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता, आणि मुलं खूप करतील, छान करतील पुढे त्यांचा करिअर, मला ही अपेक्षा आहे. थँक्यू, खरंच धन्यवाद सर. आणि पालकांना सुद्धा किंवा प्रेक्षकांना सुद्धा मी सांगू शकते की सांगू इच्छिते की या क्षेत्राबद्दल आज जे आपलं सेशन झालं याच्याविषयी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक आहे ती लिंक अवश्य भरा, तुमची संपूर्ण माहिती त्यात भरा, आणि या क्षेत्राविषयी जर काही तुम्हाला शंका असतील तर नक्की आम्हाला विचारा, आम्ही नक्की तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन तुमच्यापर्यंत तुमच्या शंका आम्ही दूर नक्कीच केल्या जातील. त्याचप्रमाणे आणखी एक मी सांगू इच्छिते की महाराष्ट्र शासन, आसमान फाउंडेशन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महाकरिअर पोर्टलला अवश्य भेट द्या, कारण या पोर्टलवर सुद्धा तुम्हाला करिअर विषयी भरपूर अशा खूप साऱ्या करिअर विषयी मार्गदर्शन मिळणार आहे, आणि आपण अशीच करिअर विषयी माहिती घेत राहणार आहोत. याकरिता आमच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, आजच्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन क्षेत्राविषयी मार्गदर्शन घेण्याकरिता, तोपर्यंत धन्यवाद.